ऍडमिट होतो, त्यामुळे आता एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणून आज डिस्चार्ज मिळतोय. आणि आज बलिदान गेलेल्या जेवढे शक्य आहेत तेवढ्या बांधवांना रात्री भेटलो, आत्ताही काहींना भेटून जाता जाता पुन्हा काही आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून अंतरवाली या ठिकाणी जातोय. दोन दिवस आज उद्या दोन दिवस आराम करून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या विषयी एकजूट मोठी तयार करण्यासाठी पुन्हा 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि पुन्हा मराठवाडा असा मुंबई असा मोठा दौरगाठी भेटी करून सुरू करणार आहेत. त्यामुळं आता तब्येत ठणठणीत आहे आणि आता अंतरवालीकडं निघालोय, घराकडं मात्र जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य. दिवाळी साजरी करणार नाही, नाही. मराठा बांधवांनी खूप मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि ते दुःखाचं मोठं सावट असताना आपण कशी दिवाळी साजरी करायची, आपण कसा आनंद व्यक्त करायचा. म्हणून मी वैयक्तिक दिवाळी न करण्याचा आनंद व्यक्त न करण्याचं ठरवलंय आणि त्याचप्रमाणे मी रात्री रात्रभर डॉक्टरांना न सांगतावी, कारण डिस्चार्ज आज 10 वाजता होणार आहे, तरीही रात्री आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून आलो. त्यांचं म्हणजे अशब्द नाही आहेत मला त्यांच्याबद्दलचे, कारण त्या घरात गेलं की इतकं भयान वारं सुटल्यासारखं होतंय की भयान वेळ आली त्या कुटुंबावर, ते कुटुंब उघड्यावर पडले. म्हणून भाऊ आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो, आत्महत्या नका करू, आरक्षण मिळणार आहे आपल्याला. आणि तुमच्या नजरेसमोर आहे काहींना प्रमाणपत्र मिळायला लागलेत, जे 70 वर्षे प्रमाणपत्र मिळत नव्हते ते प्रमाणपत्र आज काही का होईना आपल्या बांधवांना मिळायला लागले. त्यामुळं सगळ्यांनी आशा धरा की 24 डिसेंबरपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, एकानंही आत्महत्या करू नका. आत्महत्या करताय हे दुःख आहे, मात्र कुठेतरी तुम्हाला प्रमाणपत्र इतक्या वर्षांच्या प्रतीक्षानंतर मिळायला सुरुवात झाली, याचा आनंद पण असेल, दिवाळी थोडी चांगली होते या निमित्तानं का होईना. नाही, आत्महत्यामुळं प्रमाणपत्र मिळाल्यामुळं चांगली होत होती हे खरंय, आता आत्महत्या केल्यामुळं बांधवांना परत तिच्यावरती आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळं आम्ही ते नाही करू शकत. परंतु तुम्ही का करताय ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती, का करताय? पत्र मिळायला लागलेत सगळ्याच बांधवांना मिळतील, 4-2 दिवस लीट मिळतील, पण मराठ्यांना सगळ्यांना घराघरातल्या महाराष्ट्रातल्याला मिळणारी आत्महत्या करू नका. इथून पुढं तरी माझी इच्छा आहे तुम्ही आता ऐकावं, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुम्ही आता ऐकावं. प्रमाणपत्र आपल्या 50% बांधवांनी मिळायला लागलेत, बाकीच्या नाही मिळतील, आता तुम्ही आत्महत्या करू नये ही माझी हात जोडून विनंती आहे. आंदोलन शांततेत करण्यासाठी गावागावातल्या मराठ्यांनी आता सज्ज व्हावं की आपल्याला शांततेत आंदोलन करण्यासाठी प्रचंड मोठी एकी उभा करायची, त्यासाठी आजपासून तुम्ही पण कामाला लागा. मी पण 15 पासून कामाला लागलो. असंच म्हटलं जात आहे की तुम्हाला सरकारने आश्वासन दिलंय, तरी सुद्धा महाराष्ट्र दौरा कशासाठी, साखळी उपोषण कशासाठी, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे? नाही, सरकारशी बोलतो आम्ही, सरकारही आमच्याशी बोलतोय, दबावाचा काय संबंध आहे? गाठी भेटी घ्यायला चाललोय, मी काय करत नाही, शांततेत जातो, शांततेत गाठी भेटी होत्यात. या राज्यात या देशात शांततेत काम करणाऱ्याला कोणची सत्ता आणि कोणची शक्ती नाही रोखू शकत, कारण लोकशाही तो अधिकार दिलाय प्रत्येकाला जाऊन गाठी भाटी घेणं, आशीर्वाद घेणं, आणि मी आशीर्वाद घेतोय फक्त, बस याच्या पलीकडं काय नाही. कोण उद्रेक करणार आहेत काय सरकारला माहीत झालेलं आहे. आता साखळी उपोषण आहे म्हणून विचारतो, नाही साखळी उपोषण म्हणजे हेच तर शांततेचं आश्रय, देशात जगात हेच चालवलं जातं, याला आक्षेप असण्याचं काय कारण नाही, त्याला आक्षेप आहे. तर न्याय जर साखळी उपोषणाला सरकारचा आक्षेप असेल किंवा आम्ही गाठी भेटी घेतो याला आक्षेप असेल, तर मग याच्यापेक्षा मोठं दुःख आणि तुम्ही कोणचा कायदा आणि कोणची लोकशाही चालवतात मग, यापेक्षा दुसरे शोकांतिक असूच शकत नाही. त्यामुळे सरकारचं मला नाही वाटत आमच्या गाठी भेटीवर काय म्हणणं आहे किंवा साखळी उपोषणावर काय म्हणणं आहे, कारण ते कायदेशीर आहे. डिस्चार्ज होतोय, शिष्टमंडळ आलेलं नाही, तुम्हाला ड्राफ्ट दिलेलं नाही, त्या संदर्भातलं पत्रही दिलेलं नाही, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सरकार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आंतरवालीत जाण्याच्या आत देऊ किंवा जरी तुम्ही तिथं गेले तरी आम्ही तिथं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येऊन देऊ, बघूयात. आता 14 पर्यंतच मी तिथे उद्यान परवा बघू, नाही तर 15 जाताना परत चांगल्या प्रकारे आपण चर्चा करू याच्यावर जाताना. हो, तुम्ही 15 तारखेला दौरा सुरू करताय आणि
तुमच्याच मैदानावर म्हणजे जिथून तुम्ही या आंदोलनाची सुरुवात केली ती त्याच अंबडमध्ये 17 तारखेला भुजबळ, त्याचबरोबर मुंडे, त्याचबरोबर जानकर हे सगळे येऊन मोठा मोर्चा काढणार आहेत, आंदोलन करणार आहेत. मग चांगलं झालं ना. आणि आमच्या ग्राउंड जवळ काय समजते, किती 30-40 किलोमीटर लांब आहे, इतक्या लांब आम्हाला काय दिसतंय, ते किती लांब आहे, इतक्या लांब आला जवळ मध्ये असते ग्राउंड. आणि त्याच्यामध्ये नाही तर जरांगे विरुद्ध ओबीसी असा नाही नाही ओबीसी नेते हा असं म्हणा ओबीसी बांधव नाही. त्या बिचाऱ्यांनी काय केलंय ते लय इमानदार आहेत. मी तोंडापुरतं थोडं बोलतोय, त्यांनाही माहिती गोरगरीब हे खूप इमानदार आहेत. त्यांना आता तरी पटलंय त्यांचं हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे, नेत्यांनी विरोध करू नये. हे सामान्य ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना सगळ्यांना वाटतंय, मुस्लिम बांधव, दलित बांधवांना वाटतंय, त्यांचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर दिलं पाहिजे. आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं. त्यांचं त्यांना नोंदी मराठ्यांना मिळाल्या तर गोरगरिबाला दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं. आणि हे मी सांगतो हे सत्य.